नमस्कार, केम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भूम, पाणीदार सावर गावची यशोगाथा। महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2017 साली गावात जलयुक्ताची कामे झाली, तसेच मागील त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून गावात 100 पेक्षा जास्त शेततळ्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला गेला आणि याचाच परिणाम म्हणून गावातील 100% क्षेत्र सिंचनाखाली आले। विशेष बाब म्हणजे शेतकरी भूगर्भातून पाण्याचा उपसा न करता गावातून वाहणाऱ्या नदीतील पाणी शेततळ्यामध्ये घेतात। पर्यायाने विहिरी, बोरवेल यामधील पाणी तसेच शिल्लक राहते। याचाच परिणाम म्हणून हा भाग अगदी सुजलाम सुफलाम झालेला आढळून येतो आणि आज गावात द्राक्ष, पेरू, सीताफळ अशा प्रकारची फळे आणि तीही उत्तम दर्जाची आणि उच्च प्रतीची आहेत। आणि म्हणतात ना, दुधात साखर पडली। याच धर्तीवर गावात काजू लागवडीचा एक अनोखा प्रयोग करण्यात आला, कारण काजू हे पीक प्रामुख्याने कोकणात आढळते किंवा उत्पादित होते, परंतु या गावात तो प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे। याचे सर्व श्रेय जाते ते कृषी सहाय्यक घुगेसाहेब यांना। त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांनी त्यांना साथ दिली। असा प्रयोग बार्शी तालुक्यात 2 तर सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी करण्यात आला आहे। यावेळी पेरू उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी ज्ञानदेव कृष्णा सुरवसे, प्रशांत अभिजित सुरवसे, सुमन ज्ञानदेव सुरवसे, तेजस्वनी सुरवसे, संदीप सुरवसे, सुनील सुरवसे, तसेच गावकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे कृषी सहाय्यक श्री घोगेसाहेब उपस्थित होते। अब्दुल शेख, KM न्यूज, बार्शी।